दंडवत प्रणाम। मी प्रकाश शिंदे आपल्या आत्रेय महानुभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण स्थानवंदन करणार आहोत श्री क्षेत्र फलटणमधील पान फेकणे या स्थानाचे स्थानवंदन करणार आहोत। हे आपल्यासमोर श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचे जन्मस्थान हे मंदिर आहे। श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांचे जन्मस्थान ह्या ठिकाणचा व्हिडिओ आमच्या आत्रेय महानुभाव या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल। श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांच्या जन्मस्थान या स्थानाच्या बाजूलाच आपल्याला पान फेकणे हे स्थान वंदन करायला मिळेल। आता आपण निघालेलो आहोत पान फेकणे या स्थानाकडे। या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज व श्री चक्रपाणी प्रभू महाराज या तिन्हींचाही संबंध आलेला आहे, म्हणून हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते। हा आपल्यासमोर भव्य दिव्य राजवाडा दिसत आहे। या राजवाड्यामध्येच हे पान फेकणे स्थान आहे। श्री क्षेत्र फलटण, ऐतिहासिक परंपरा असलेलं हे फलटण नगर प्राचीन काळात फलेठान किंवा फलस्तपूर या नावाने ओळखले जात असे। महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणूनही फलटणचा उल्लेख होतो। त्रेतायुगामध्ये या ठिकाणी फलस्त ऋषींचा भव्य आश्रम होता। फलस्त ऋषींच्या नावावरूनच या ठिकाणाला फलटण असे नाव प्राप्त झाले आहे। या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभूंनी प्रत्यक्ष प्रकट होऊन फलस्त ऋषींना भेट दिली आहे। पान फेकणे या स्थानाची निर्मिती श्री दत्तात्रेय प्रभूंच्या पदस्पर्शाने झाली आहे। याच ठिकाणी श्रीरामचंद्राने बाण मारून पाताळगंगेतून पाणी काढले आहे। बाण मारताच त्या ठिकाणी 3.5 हात पाणी वर उसळले, त्यासोबत देवता विहीर करीत आल्या, मग पाणी विहिरीतच स्थिर झाले। श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या ठिकाणी श्रीचरण धुतले, ते सर्व तीर्थ केले, हेच ते स्थान म्हणजे पान फेकणे स्थान होय। हे आपल्यासमोर श्रीकृष्ण मंदिर दिसत आहे। या मंदिराच्या आतमध्येच आपल्याला श्रीकृष्ण महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज व श्री दत्तात्रेय प्रभू महाराज या तिघांचाही संबंध आलेला आहे। त्या स्थानाचे स्थानवंदन करायचे आहे। पान फेकणे स्थान म्हणजेच सर्व तीर्थस्थान। या ठिकाणी ओटा नसून पाषाणांनी बांधलेली विहिरीसारखी आयताकृती तीर्थ आहे। श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांनी पवित्र झालेले जलकुंड आहे। या ठिकाणी त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू श्रीरामाच्या दोष निवारण करण्यासाठी आले असता त्यांचे येथे आसन झाले आहे। श्रीरामाने जमिनीतून बाणाच्या साहाय्याने पाणी वर आणले, ती पाण्याची धार श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणावर पडून हे स्थान पवित्र झाले आहे। तसेच या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज यांचाही संबंध आलेला आहे। द्वापारयुगामध्ये अभिमन्यूच्या विवाहासाठी विराटनगरीकडे जाताना पांडवांच्या समवेत श्रीकृष्ण महाराज यांचे येथे आगमन झाले असता श्रीकृष्ण महाराजांनी या तीर्थात हस्त प्रक्षालन करून हे तीर्थ पवित्र केले आहे। तसेच सुमारे 1100 वर्षापूर्वी धवलगिरीच्या सिंघण राजाला कोड आले होते। या राजाचे कोड या पवित्र जलाने दूर झाल्याने त्याने या ठिकाणी एकदम किल्ल्यासारखे भक्कम बांधून
मध्यभागी तीर्थावर दगडी चौथरा करून या तीर्थाचे रक्षण केले आहे। आपले श्री चक्रपाणी प्रभू महाराज दररोज या ठिकाणी पान फेकणे तीर्थाचे अवलोकन करीत असत व पर्वप्रसंगी तीर्थात स्नान करीत असत। अशा रीतीने या ठिकाणी त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग या तीनही युगामध्ये परमेश्वर अवताराचा या स्थानाशी संबंध आलेला आहे। या तीर्थाने कुष्ठरोगासारखे अनेक दुर्धर रोग दूर होतात। या तीर्थाजवळ देवतांनी आनंदाने नृत्य केले आहे म्हणून त्याला पान फेकणे असे म्हणतात। श्री क्षेत्र फलटणमध्ये श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांची 125 स्थाने आहेत। त्यातील बरेच स्थाने ही आपल्याला वंदन करायला नाही मिळत, परंतु या पवित्र नगरीमध्ये आपल्याला बरेच स्थान वंदन करायला भेटतात। श्री क्षेत्र फलटणमध्ये आपल्याला श्री बाबासाहेब मंदिर, श्री आबासाहेब मंदिर, रंगशिळा मंदिर, श्री क्षेत्र मलठण व श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांचे जन्मस्थान मंदिर अशी मंदिरे पाहायला मिळतील। पान फेकणे या ठिकाणी भव्य मंदिरामध्ये पूर्वाभिमुख पाषाणाचे लहानसे प्राचीर मंदिर आहे, ते श्रीकृष्ण मंदिर आहे। आणि आता आपल्यासमोर पट्टी शाळेतील आसन स्थान आहे, या स्थानाचे आपण वंदन करणार आहोत। हे स्थान श्रीकृष्ण मंदिराजवळ पूर्वाभिमुख पट्टी शाळेत दोन खांबामध्ये आहे। एकदम दगडी बांधकाम आपल्यासमोर दिसत आहे। तर हे पहा, या ठिकाणी या ओट्यावर श्री चक्रपाणी प्रभू महाराज दररोज आसनस्थ होऊन गावच्या महाराजांना दुपारी निरोपण करीत असत, योगासने करीत असत। या ओट्याच्या बाजूला असलेले दोनही खांब हे वंदनीय आहेत, पूर्ण नमस्कारी हे खांब आहेत। पान फेकणे या ठिकाणीच या मंदिरामध्ये पूर्वाभिमुख पाषाणाचे हे छोटेसे प्राचीन मंदिर आहे। हे श्रीकृष्ण मंदिर ढवळगिरीच्या सिंहण राजाने बांधलेले आहे। श्री चक्रपाणी प्रभू महाराज दररोज बाणगंगा नदीमध्ये स्नान करून या ठिकाणी येत असत व आतील श्रीकृष्ण मूर्तीस फुले वाहत असत। त्यांच्या स्पर्शाने संपूर्ण गाभारा व मंदिराच्या दाराची दगडी चौकट व उंबरा हा पावन झालेला आहे, म्हणून या मंदिरामध्ये न जाता उंबऱ्याजवळच आपल्याला वंदन करायचे आहे व विडा अवसर करायचा आहे। दंडवत प्रणाम। श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय। पान फेकणे या स्थानाच्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज व श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांचा संबंध आलेला आहे। या ठिकाणचे स्थानवंदन आता आपण केलेले आहे। पान फेकणे या स्थानाच्या बाजूलाच म्हणजेच या वाड्याच्या बाहेरील बाजूस श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांचे गुडघे स्थान हे स्थान आपल्याला वंदन करायला जायचे आहे। तसेच त्या ठिकाणी आणखी एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्येही आपल्याला वंदन करायला जायचे आहे। सर्व संत महंत महानुभावपंथीय तसेच उपदेशी मंडळी यांना माझा दंडवत। आत्ताच आपण
श्री क्षेत्र फलटण मधील पान फेकणे स्थान या स्थानाचे स्थानवंदन केले आणि माझ्याजवळ असलेली थोडीशी माहिती मी आपल्याला दिलेली आहे। तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा। तर आपण आता आलेलो आहोत पान फेकणे या स्थानाच्या मंदिराच्या बाहेर आणि या मंदिराच्याच डाव्या बाजूला आपल्याला आता जायचे आहे ज्या ठिकाणी गुडघे स्थान आहे त्या स्थानाचे स्थानवंदन करायला। तर हे पहा या वाड्याची ह्या बाजूची कमान आहे, या ठिकाणावरून आपल्याला बाहेर जायचे आहे। चला आता आपण जाऊया बाहेर। श्री क्षेत्र फलटण हे ठिकाण मठ मंदिरांनी आश्रमांनी व परमेश्वर चरणांकित स्थानांनी पवित्र झालेले आहे। फलटण हे बाणगंगा नदीच्या काठी आहे। 11व्या शतकामध्ये या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांनी 36 वर्ष या ठिकाणी निवास केलेला आहे आणि ही पूर्ण भूमी पावन झालेली आहे। याच भूमीला दक्षिण काशी या नावाने सुद्धा ओळखले जाते। चला आता आपण आलेलो आहोत श्री दत्त मंदिर। आपल्यासमोर हे एक श्री दत्त मंदिर दिसत आहे। या मंदिरामध्ये जे स्थान आहे ते स्थान आपल्याला वंदन करायचे आहे। तर हा भव्य असा वाडा आपल्यासमोर दिसत आहे आणि ह्या वाड्याच्या बाहेर बाजूलाच असलेले हे श्री दत्त मंदिर। चला तर जाऊया आपण या मंदिरातील स्थानाचे स्थानवंदन करायला आणि बाजूलाच हे गुडघे स्थान त्या ठिकाणीही आपल्याला स्थानवंदन करायला जायचे आहे। चला आपण आता जाऊया श्री दत्त मंदिर। दंडवत प्रणाम, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय। तर हे पहा आपल्यासमोर दिसत आहे हे स्थान आणि या स्थानाच्या बाजूलाच हे पहा हा एक छोटासा भाग आणि ह्या बाजूलाही हा तोही पूर्ण नमस्कार्य आणि वंदनीय आहे। त्याची माहिती माझ्याजवळ नाही त्यामुळे मी काही जास्त तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु आपल्याला जर त्याबद्दल आपल्याजवळ काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। दंडवत प्रणाम। व्हिडिओ बनवत असताना जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा व तसे कमेंटमध्ये नक्की कळवा। दंडवत प्रणाम। चला आता आपण जाऊया गुडघे स्थान या स्थानाचे स्थानवंदन करायला। श्री क्षेत्र फलटण या ठिकाणी श्री चक्रपाणी प्रभू महाराज चरणांकित 125 स्थाने आहेत। भगवान श्री चक्रपाणी प्रभू महाराज शेजारी असलेल्या माणकेश्वराच्या मंदिरामध्ये दही भाताची पूजा बांधित असत व या ठिकाणी येऊन गुडघ्यापर्यंत गुडघे स्नान करून आतमध्ये बाबासाहेबांच्या मंदिरामध्ये जाऊन बाहेरील ओट्यावर बसून भक्तजनांना उपदेश करत असत। तर हे आपल्यासमोर श्री चक्रपाणी प्रभू महाराज चरणांकित पवित्र असे स्थान आहे। या ठिकाणी श्री चक्रपाणी प्रभू महाराज गुडघ्यापर्यंत गुडघे स्नान करत असत म्हणून या स्थानाला गुडघे स्थान असे म्हटले जाते। दंडवत प्रणाम, श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय। दंडवत।
ह्या व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर आम्हाला नक्की माफ करा। आमच्या या आत्रेय महानुभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला सर्व ठिकाणच्या स्थानाचे स्थानवंदनाचे व्हिडिओ पाहायला मिळतील। त्याकरिता आमचा हा आत्रेय महानुभाव हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व हीच माहिती सर्वांना मिळावी म्हणून हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ पाहत असताना त्या ठिकाणची लीला आपण स्मरण करायची आहे। दंडवत प्रणाम।